ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि राज्य शासनाच्या निर्णयाकडे लागलेलं आहे आणि अशातच विरोधी पक्षनेते सत्ताधारी एकमेकांवर टीका करतायत. त्यातच माजी मंत्री महादेव जानकर यांनी एक वक्तव्य केलंय. जानकर म्हणतात की आमचं सरकार असताना कुठं झालं विलीनीकरण. रस्त्यावर असताना एक बोलावं लागतं आणि आत गेल्यावर एक. जनतेनं हुशार झालं पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे असं महादेव जानकर म्हणाले. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एसटीच्या विलीनीकरणाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आमच्याही काळात आला होता. आम्हाला नाही देता आला म्हणजे आपण हे सत्य केलं पाहिजे ना. विशेष म्हणजे ज्यावेळेस रोडवर बोलताना वेगळं असतं आणि आत गेल्यानंतर वेगळंच घडतं आहे का. तर ती सिस्टममध्ये काम करावं लागतं. त्या सिस्टम असते एक त्यातली. त्यामुळं कुठल्या सरकारवर हे करण्यासाठी जनतेनं शेतकऱ्यानं हुशार बनावं एवढीच माझी कळकळीची त्यांना विनंती आहे.